स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस आज त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील राजकीय मित्र परिवाराने सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नगराध्यक्ष बबन साळगावकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, दीपाली भालेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, मनोज नाटेकर, विनायक ठाकूर, दिलीप भालेकर, अकरम खान, जावेद खतीब, प्रेमानंद देसाई, संदीप निमळेकर, अन्वर खान, प्रमोद कामत, पंढरी राऊत, पंकज पेडणेकर, गुलाब गावडे, औदुंबर पालव, गणेश कुडव, ज्ञानेश्वर सावंत, गीता परब, बेला पिंटो, प्रमोद सावंत, प्रशांत साटेलकर आदीसह श्री परब यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. मी आपल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय मंजुबाई परब यांच्या म्हणून आपण इथे जमतो. त्या ठिकाणी आपले नेतृत्व त्या सरकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्तुंग स्वरूपाची कामगिरी करत आहेत. ते आपल्या आदरणीय भरपूर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या येण्यापूर्वी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुभाषभाई देशमुख आणि त्यांच्यासोबत केंद्रीय औषध मंत्री कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन संघटना वाढवण्याचं काम केलं. निश्चितच राजा कार्यक्रमामध्ये किंवा त्यांनी परत त्यांनी राजकीय काम करत असतील सुद्धा सामाजिक उपक्रम सुद्धा त्यांनी लोकांसोबत प्रयत्न केलेला आणि म्हणून मला आमच्या दरवर्षी बँकेमध्ये संघटनेच्या त्यावेळी माझे चांगला मित्र म्हणून मी याला संघटनेला वाढदिवसाला एक नवीन चालना अशी माझी खात्री आहे आणि आम्ही सर्वांनीच मिळून या जिल्ह्याच्या विकासाचा प्रयत्नरत करायला पाहिजे. आणि आज इथं आल्यानंतर आणि आदित्य साहेबांचं आगमन आज जिल्ह्यामध्ये होतं आहे. अतिशय चांगला योगदान असं समजतो. साहेबांचं स्वागत करतो. संजीवजीना त्यांच्या भविष्यासाठी चांगलं आयुष्य आरोग्य चांगलं भवितव्य चांगलं माझ्यासाठी त्यांच्या हातून घडो अशा हार्दिक शुभेच्छा देतो. दोघांनाही शुभेच्छा देतो. त्यांचा परवाच्या दिवशी झालेला होता वाढदिवस. त्यांच्या शुभेच्छा.